नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विगमी यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो मालवण तालुक्यातील रेवंडी गावातील श्रीदेवी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव. कोकण म्हटल्यानंतर आजही तिथे काही रूढी परंपरा सण उत्सव त्याच उत्साहात त्याच जल्लोषात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. आणि कोकणातील अनेक देवस्थानांचा साधारणतः दिवाळीनंतर जत्रोत्सव किंवा वार्षिक उत्सव सुरू होतो आणि त्यानिमित्ताने बरेचसे धार्मिक कार्यक्रम होतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते कोकणातील मालवण तालुक्यातील रेवंडी गावातील श्रीदेवी भद्रकाली मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव. आणि यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होतात. दिवसभर देवीच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम असतो. मधल्या वेळामध्ये विविध स्थानिक कलाकारांची भजनं किंवा गायनाचे कार्यक्रम होतात. आणि त्याच्यानंतर सायंकाळी पोथी वाचन आणि त्यानंतर देवतत्व उभी केली जातात. आणि त्याच्यानंतर असतं ते पालखी सोहळा. आणि हा पालखी सोहळा असतो तो संपूर्ण मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घेतल्या जातात त्या पालखीद्वारे. आणि त्यानंतर कार्यक्रमाचा सांगता सोहळा असतो तो दहीकलाच्या उत्सवाने, म्हणजे दहीहंडी बांधली जाते ती फोडली जाते. आणि त्यानंतर ज्या पालखी असते आणि जो देवीतत्व उभे असतात त्यांच्यासहित हा सगळा लवाजमा जो आहे तो शाही स्नानासाठी जातो. आणि या कार्यक्रमाची सांगता होते. तर एकंदरीत हा एक सुंदर अनुभव आणि हा कोकणातील परंपरागत असणारा हा वार्षिक जत्रोत्सव आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने पाहता येणार आहे. तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पाहावा. Ah!
Thank you.
I'm gonna go get some more.
मी स्टिकर आकार सुधीर तांडे माझे आराधना लोककलेची हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर दशावतार पारंपरिक कला लोककला यांची व्हिडिओ मी शेअर करतो. माझी एक विनंती आहे आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं. चॅनलचं नाव आराधना लोककलेची. धन्यवाद. हे माझ्या प्रिय भक्तां, या लक्ष्मी मातेचं मंगलमय आशीर्वचन, मंगलमय आशीर्वचन समाधान होय. भक्तांची चिंता वाहिनी अंतस्थ प्रेमानं भरणार भक्तजन भक्तीने मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही. पुढे गे अजून पुढे गे. फळ दे फळ घेतल्या. Thank you.
मित्रांनो, साधारण 2 वर्षानंतर श्रीदेवी भद्रकालीच्या जत्रेस येण्यास मिळाले आणि त्यानिमित्ताने आपण हा एक लहानसा व्हिडिओ केला. तर एक छान कोकणातील ही प्रथा असते. वार्षिक जत्रोत्सवामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. विविध खाद्यपदार्थांची दुकानं असतील, पारंपरिक दशावतार असेल, त्याला दहीकालो म्हणतात, आणि त्याच्यासोबत जी देवीची पालखी, पालखी प्रदक्षिणा आणि एक सुंदर वातावरण आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला पाहता आलं. त्यांचा क्लिपलेट ऐकायला येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण जर विगमी चॅनल ते नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवनविषयी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आपली, आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.